गेल्या वर्षापासून संजय निराधार व श्रावणबाळ योजनेची प्रकरणे प्रलंबित असून ती लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी रिपाई आणि धनगर आघाडीच्या वतीने तहसीलदार सदाशिव शेलार यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले. त्यानंतर या प्रलंबित प्रकरणासाठी आज रिपाई व धनगर आघाडीच्या नेतृत्वाखाली लाभार्थींनी तहसीलदार शेलार यांची भेट घेऊन निलंबित प्रकरणे सादर केली. जवळपास 60 ते 70 प्रकरणे तहसीलदारांकडे आली असून येत्या महिनाभरात सर्व प्रकरणे मार्गी लागतील असे आश्वासन तहसीलदार शेलार यांनी दिले. यावेळी धनगर आघाडीचे व रिपाईचे अध्यक्ष सूर्यकांत ठाके यांनी सांगितले. माननीय तहसीलदार साहेबांना निदर्शने व निवेदन दिले होते. तर त्यांच्या माहितीप्रमाणे आज आम्ही सर्व यादी व ऑनलाईन पावत्यांचं ते सिरियल नंबर लावून आज त्यांना सादर केलेले आहे. तरी माननीय तहसीलदार साहेबांनी एक वर्षापासून हे कामं सगळे त्यांनी प्रलंबित केलेले होते. आम्ही सरांना मागेही दिलेले होते की आमचे कामं तुम्ही पूर्ण करा आणि आजही आम्ही सरांना पुन्हा आज लिस्ट दिलेली आहे. तर सरांनी आश्वासन दिलेलं आहे की हे काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून देतो आहे. मी एक परिचर्ता असून मला 2 मुलं आहे. अजूनही मला पेन्शन लागू झालेली नाही आहे. मला ती पेन्शन लवकरात लवकर लागू व्हावं अशी माझी विनंती आहे. आणि हे सर्व कामगारी आमच्या सरांनी केलेलं आहे. संजय गांधी निराधार योजनेत मी फॉर्म भरलेला आहे तहसीलदारांकडे. ते पूर्ण लवकर व्हावं एक वर्षापासून मी दिलेलं आहे. तर लवकर पूर्ण व्हावं हीच आशा आज मी पूर्ण. यावेळी मीनाक्षी पाटील, शिल्पा झारेकर, मनीषा सोळुंके, अंकुश लांडगे, ललित मंडलिक, प्रभाकर लोखंडे, छाया जाधव, महात्मा फुले स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे व रिपाई एचे पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.